नमस्कार मित्रांनो, मी काळ विभक्त स्वप्नील लांडे पाटील. आपण आज या देवीच्या बॉडीला नऊवारी काष्टा कसा नेसवायचा ते व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सगळ्यांनी पूर्ण बघा, व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सगळ्यांनी लाईक पण करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये साडी कशी आली नक्की सांगा. ही आपली साधी साडी आहे, साधी म्हणजे सेमी पॅटर्नची बोलतात तुला, काटापदरांच्या साड्या असतात, जरा सोप असतात. देवीच्या उजव्या पायावरती गाठ बांधायची, देवीची उजवा पाय त्याच्यावर ही गाठ बांधायची. तुमच्या साडीला, काष्टा साडीला तुम्हाला किती पदर पाहिजे तो बघायचा. पूर्ण उठवायची, हा राहिलेला पूर्ण भाग इथून छोटीशी पिळ मारायची. या साडीला पूर्णपणे असे घट्ट पिळाले, कंबर दिसेल अशी. साडी घट्ट झाली होती, हा पदर परत काढायचं आणि उजव्यावर टाकायचं. इथं तुम्हाला दोरीने बांधायचं. आता साडी इथं काय खोचता येत नाही बॉडीमध्ये, त्यामुळे तुम्हाला बांधायला पाहिजे. दोरी मागून घेऊन इथं बांधली बरं का, ते निऱ्यांच्या पूर्ण मागच्या पीसवरून बरोबरच घेतलेले. ही साडी जरा लूज झाली आपण गाड मारता, परत एकदा असं व्यवस्थित पिळ मारून घट्ट करून घ्यायची, नंतर साडी लूज पण पडणार. आता साडीचा स्पेस पदर आपण घेतलेला त्याप्रमाणे आहे, तसंच आहे. लहान होणार नाही, मोठा होणार नाही, आहे तसाच पदर आहे. निरांचा घोळ असतो बरोबर सेंटर बघायचं दोन्ही साईड बरोबर, या दोन पायाच्या मधून मागून घ्यायची. मधला भाग जो आहे तो जास्त ओढायचा, त्यामुळे जेणेकरून सर्व आपला साडी एकदम टाईट होऊन जाईल. आता मागचा स्पेस असा झालेला आहे पूर्ण, फिनिशिंग दिली की त्याची बॉडी प्रॉपर ही दिसून जाईल.
साडी एक्स्ट्रा असते. मग काय करायचं, तिच्या छानची नाक आणून द्यायची, अजून गेटअप असते. देवीचा पाय उचललेला या बॉडीचा, बॉडी सुद्धा आपल्या गौरीसाठी सुद्धा अवेलेबल आहे. कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा. अगदी स्वस्तामध्ये आणि मस्त बॉडी सुद्धा देवीची भेटून जाईल. कळवेसाठी किंवा तुम्हाला घरगुती देवीसाठी सुद्धा गौरीमध्ये पण अवेलेबल होती. समोरची काठी एक्स्ट्रा वरून सोडायची, जेणेकरून काष्ट्याला भेट होईल. माझ्या देवीची साडी नेहमी अशीच असते. समोर गुडघ्यापर्यंत काठ दिसलं पाहिजे. Thank you.